दुसरीकडे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एकीकडे धाराशिवच्या जिल्हाध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिलाय तर दुसरीकडे बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. कार्यकर्त्यांची ही थेट प्रतिक्रिया आहे शरद पवार यांनी घेतलेल्या या निर्णयासंदर्भातली. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. मात्र शरद पवार हे आज संध्याकाळी आपल्या सगळ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी कदाचित चर्चा करतील आणि त्यानंतरच जो निर्णय आहे तो सांगितला जाईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.